मनोज जारंगे पाटलांची आज निर्णायक सभा या बीडमध्ये पार पडलेली आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे महिलांचा आणि मुलींचा, खास करून तरुणाईंचा जो उत्साह इथं पाहायला मिळाला, सगळ्यात मोठी गर्दी जे महिलांची आणि मुलींची पाहायला मिळाली, खास करून महाविद्यालयातील तरुण तरुणी या आजच्या या नेमक्या भाषणाकडे उत्कंठा त्यांच्या शिगेला पोहोचलेली होती. आणि सकाळी 6 वाजल्यापासूनच या पाटील मैदानावरती मराठा बांधव आहेत, मराठा भगिनी आहेत, ह्या सकाळपासूनच गर्दी करत होत्या. आणि सायंकाळी साधारणतः 5:30 वाजता मनोज जारंगे पाटलाची सभा संपली आहे. नेमकं काय वाटतंय, जारंगे पाटलांचं खरंच भाषण यांना अपेक्षित होतं का, मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही भाषण ऐकलंय, कसं भाषण होतं, तुम्ही काय निर्णय घेतलाय आता? हा नक्कीच, आम्ही 20 जानेवारीला मुंबईला जाऊ आणि त्यांनी आम्हाला इथं भाषण दिलं, आम्हाला प्रोत्साहित केलं, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते. किती वाजल्यापासून तुम्ही इथं आला होता, काय अपेक्षा होत्या, त्याप्रमाणे ते बोललेत का भाषणात, तुम्ही काय ठरवलंय? का गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कव्हर ग्रेट, प्राइस वेट वाह, प्राइस बी ग्रेट. टाटा AIG कार इन्शुरन्स, ट्रस्टेड नाम, फॅन्टॅस्टिक नाम. आम्ही 2 वाजल्यापासून इथं आलो होतो, जसं अपेक्षित होतं तसंच ते बोलले. आता 20 जानेवारीला आम्ही मुंबईला नक्की जाणार आहेत. तू कुठून आली, कुठल्या इयत्तेमध्ये तू सध्या शिकते आणि इथं आल्यानंतर किती मैत्रिणी तुम्ही होता? मी BCS फर्स्ट इयरला आहे. आम्ही 2 जणी 3 जणी आलेलो आहोत. इथं आल्यानंतर जारंगे पाटलांचं भाषण ऐकून खूप ऊर्जा भेटली, पुढची दिशा ठरली आरक्षणाची. 20 जानेवारी तारीख ठरवली आहे त्यांनी. आणि सरकारची भूमिका कुठंतरी आश्वासक आहे वाटतं, सरकार कुठंतरी गंभीर आहे असं वाटत नाही? सरकारने आम्हाला आरक्षण दिलंच पाहिजे आणि ते आमच्या हक्काचं आहे. जारंग आमच्या मराठ्यांचे कितीक तरी असे व्यक्ती असे म्हणजे आत्महत्या करत आहेत, ते काय डोळे झाकून बसलेत का, हे त्यांना आम्ही नक्कीच ठाम विचारू. आणि 20 जानेवारीला आम्ही नक्की मुंबईला, काही असो आम्ही मुंबईला चलत कहाण्यात जाऊच आणि उपाशी तापाशी आम्ही आरक्षण घेणारच, हे आमच्या हक्काचं आहे आणि ते आम्ही मिळूनच राहणार. धन्यवाद. काय संदेश आज तुम्ही इथून घेऊन जात आहे, पाटील मैदानावरती तुम्ही सकाळपासून इथं बसलेला होता? आज 23 डिसेंबर 2023 आज आम्ही आमच्या मुला बाळांना घेऊन सकाळपासून येत आहोत, बसलेलो आहोत. आणि आम्ही एवढीच शासनाकडून अपेक्षा करतो की आमच्या मुला बाळांचा विचार कराव आणि जसे हक्काने आम्हाला मतदान मागतेत तसंच आम्हाला हक्क आमचा द्यावा आणि आमचं आम्हा मराठ्यांना आरक्षण द्यावं, हीच आमची नम्र विनंती. जसं मतदान जसं हक्काचं असतं त्याच पद्धतीनं आता आरक्षणासाठी देखील आता पुढाकार सरकारने घ्यायला पाहिजे. 20 जानेवारी दिवशी पुढचा निर्णय ठरलेला आहे, त्यामुळे 20 जानेवारीची आता आम्ही वाट पाहतोय असंही आता इथले मराठा बांधव सांगताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सुशांतसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.